मी घोडके शिवचिंतन रेतेसाठी स्वतःच्या राज्यावरती पाणी सोडणारा व मिळवलेले सारे स्वराज्य गमवून पुन्हा मिळवणारा राजा जगाच्या इतिहासात निर्माण झाल्याची नोंद केवळ छत्रपतींच्या नावावरच करावं लागेल राजा शिवछत्रपतींच्या रूपात जो होता तो पुरंदरच्या तहाच्या रूपात निर्माण झाला राजांच्यावरती अनेक संकटे आले सर्व संकटांना त्यांनी यशस्वीपणे तोंड दिले पण या सर्व संकटापैकी राजावरती व राज्यावरती आलेले सर्वात जबरदस्त संकट म्हणजे पुरंदरचा तह या पुरंदरतच्या तहात स्वतःच्या राज्यावर आपल्या जीवलगा दोस्तांसाठी सरदारांसाठी सैनिकांसाठी रहितेसाठी अक्षरशः त्यांनी पाणी सोडले व जाणून बुजून स्वतःची व स्वतःच्या पुत्राची मान औरंगजेबाच्या रूपानं मिर्झा राजा जयसिंग व दिलेर खान पठाण यांच्या पुरंदर तहाच्या सापड्यात अडकवली एवढा महान कर्तृत्व राजा औरंगजेबाच्या शब्दावरती विश्वास ठेवून आग्र्याला जातो कसा युवराजासह त्यांच्या तावडीत सापडतो कसा आणि तेथून सई सलामत बाहेर सुटतो कसा हे इतिहासाला पडलेलं फार मोठं गोड आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी